नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ॲडमिशनसाठी जात असाल आय टी आयची आहे तर तुम्हाला या बाबी माहीत असणं फार गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा यांनी खूप चांगल्या प्रकारच्या आपल्याला सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी जे ॲडमिशन घेणार आहेत आय टी आयसाठी तर बघा सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट तो म्हणजे काय तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घ्यायचे आहे जे कॉलेजला जाईल ॲडमिशन घेण्यासाठी तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा ज्या आपल्याला सूचना सांगितलेल्या आहेत म्हणजे मास्क वापरायचं आहे सॅनिटायझेशन झालं पाहिजे सोशल डिस्टन्सिंग यांचा काटेकोरपणे वापर म्हणजे पालन करावंच पाहिजे ठीक आहे तर ही सर्वात पहिली त्यांनी पॉईंट दिला आपल्याला त्यानंतर फाईव्ह पॉईंट वन या पॉईंटमध्ये बघा खूप अतिशय महत्त्वाची आपल्याला माहिती दिली आहे तर ज्या विद्यार्थ्यांकडे समजा नॉन क्लिअर नाही आहेत नंतर ना जातीचे प्रमाणपत्र नाही आहेत किंवा इतर जे प्रमाणपत्र असतील डोमिसिअल वगैरे किंवा काही जे काही प्रमाणपत्र त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी घाबरायचं कारण नाही तर काय म्हटलं इथे बघा संबंधित उमेदवाराला विविध कार्यालय संस्थेत अदर दा अर्ज दा, दाखल केलेला असतो म्हणजे तुम्ही टाकलेलं असेल ते काढायला परंतु मला अद्यापही भेटलेलं नसेल तरीही काही हरकत नाही त्याबाबतची जर तुमच्याकडे पावती असेल तर पावती असेल आणि ते मूळ जे दस्तावेज आहे ते अजून भेटायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रवेश मिळू शकतो त्या पावतीच्या भरोशावर तुम्हाला काय मिळून जाईल प्रवेश मिळून जाईल फक्त तुम्हाला त्या कॉलेजमध्ये एक हमीपत्र भरून द्यावे लागेल ते कॉलेज तुम्हाला एक छोटंशी एक हमीपत्र देईल ते तुम्हाला काय करायचं आहे भरून द्यायचं आहे ओके तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट नसतील तर काहीही एक घाबरायचं कारण नाही आहे जवळपास तुम्हाला ते डॉक्युमेंट काढण्याकरता पंधरा दिवसाचा कालावधी दिला जाईल ठीक आहे आणि ते पावती ग्राह्य धरून तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन मिळून जाईल तर खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे हा त्यानंतर बघा फाईव्ह पॉईंट टू पॉईंट हा सुद्धा एक महत्त्वाचाच पॉईंट आहे तर बघा काही विद्यार्थ्यांना काय झालं आहे शाळा सोडल्याचा दाखला ठीक आहे जर संबंधित उमेदवाराकडे शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास वा दाखला इतर संस्थेत विहित वेळेत परीक्षा न झाल्याने वा इतर कारणास्तव जमा असल्यास म्हणजे कोणाकडे टी सी नसते याला लिव्हिंग सर्टिफिकेट ठीक आहे टी सी नसेल किंवा त्यांचा एखा एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली असेल आणि त्या कॉलेजची अजूनही परीक्षा झालेली नसेल तर केस असेल तर काही हरकत नाही काय करायचं आहे जो जे संस्थाप्रमुख असतील म्हणजे प्राचार्य वगैरे असतील तर ते अशी प्रमाणपत्र देईल ठीक आहे ज्या उमेदवारास शाळा सोडल्याचा दाखला अद्याप देण्याला दिलेला आलेला नसल्याचे प्रमाणित करण्यात आलेले आहे तसेच संबंधित उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला त्याची परीक्षा झाल्यानंतर त्याने प्रवेश घेतलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत थेट सादर करण्यात येईल म्हणजे काय एक प्रमाणपत्र घ्यायचं तुमच्या प्रिन्सिपल साहेबाकडून की हा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजला आहे अजून त्याची परीक्षा वगैरे व्हायची आहे या सर्व बाबी त्यामध्ये लिहिलेल्या असाव्या आणि परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला तो सादर कर म्हणजे देण्यात येईल अशा प्रकारचं काय करायचं आहे तिथे लिहून आणायचं लिवनालाज, लिहून आणायचं आहे तुमच्या प्रिन्सिपलकडून ओके ठीक आहे आणि संस्थेकडून संबंधित उमेदवाराची परीक्षा झाल्यानंतर वा निकाल लागल्यानंतर सदर दाखला उमेदवाराच्या प्रवेश झालेल्या औद्योगिक प्रश प्रशिक्षण संस्थेत सादर करण्याची हमी हमीपत्र व त्या संस्थेने उमेदवाराचा प्रवेश घेत संस्थेत सादर करणे आवश्यक राहील तर तुम्ही जिथेही आता ॲडमिशन करण्याकरता जाल जर तुमच्याकडे टी सी वगैरे नसेल तर काय करायचं आहे तिथे परत तुम्हाला एक हमीपत्र दिला जाईल टी सीसाठी की तुमची जे आधीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन आहे तिथली समजा परीक्षा वगैरे पूर्ण झाली तर तुम्ही ते टी सी यांना आणून देईल ठीक आहे तर हे महत्त्वाचे दोन पॉईंट्स होते त्यानंतर बघा तिसरा पॉईंट काय काय म्हणतो आहे फाईव्ह पॉईंट थ्री तर ज्यांची अजून प परीक्षा व्हायची आहे ठीक आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांनी कॉलेजेस वगैरेमध्ये काय घेतलं आहे ॲडमिशन घेतली असतील त्यांनीसुद्धा काही हरकत नाही हमीपत्र भरून द्यायचे ठीक आहे आणि काय करायचं आहे ॲडमिशन्स घेऊन घेऊन घ्यायची डॉक्युमेंटची तुम्ही काही काळजी करू नका हमीपत्राच्या भरवशावर आणि तुम्ही जर करायला टाकले असतील डॉक्युमेंट्स त्याच्या भरोशावर तुमची ॲडमिशन्स होऊन जाईल पण इथे एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट तुम्ही सर्वच डॉक्युमेंट म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला दहावी ठीक आहे दहावीचे मार्कशीट जे आहेत ती लागेल म्हणजे लागेल त्याला कुठलंही ऐकल्या जाणार नाही ती असणे फार गरजेचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो दहावीची मार्कशीट तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे बाकी डॉक्युमेंट्स तुमच्या तुम्हाला म्हणजे मुभा देण्यात येईल परंतु दहावीच्या मार्कशीटसाठी कुठल्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स होते ठीक आहे तर ॲडमिशन झालेल्या जाताना हे तीन पॉईंटचे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे ओके थँक्यू विद्यार्थी मित्रांनो